मराठा आरक्षणासाठी कुणबी नोंदी तपासा आणि निकष ठरवून कळवा असे आदेश शिंदे समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. तसंच मराठवाडा वगळता अन्य ठिकाणच्या मराठा कुणबी नोंदी तपासताना त्यासाठी आवश्यक कागदपत्रांबाबतचा निकष जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून समितीला कळवावे असे निर्देशही देण्यात आलेत. येवला तालुक्यातल्या सुरे गावात 14 दिवसांपासून मराठा आंदोलकांचा साखळ उपोषण सुरू आहे. यावेळी आंदोलकांनी कुणबी दाखल्याची होळी केली. तसंच सर्वत्र सर्वच मराठ्यांना कुणबी दाखले द्यावे अशी मागणी केली. मिझोरम मधल्या सर्वच्या सर्व 40 जागांवर आज मतदान पार पडते. 40 जागांसाठी 174 उमेदवार रिंगणात आहेत. आम आदमी पक्षानेही मिझोरममध्ये 4 उमेदवार उभे केलेत. लोकसभा 2024च्या निवडणुकीआधी ही विधानसभेची सेमीफायनल मानली जाते. छत्तीसगडमध्ये 90 पैकी 20 जागांवर आज मतदान होत आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. माओवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन. अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. सुमारे 60,000 जवान सुरक्षेसाठी तैनात केले. छत्तीसगढ़ मध्ये कांग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 राज्याच्या निवडणूक दौऱ्यावर आहेत. पहिल्या टप्प्यात मोदी छत्तीसगडमधल्या विश्रामपूरमध्ये सभा घेतील. त्यानंतर त्यांची मध्य प्रदेशच्या सीधीमध्ये सभा होईल. या दरम्यान परिसरातील वाहतुकीत काही बदल करण्यात आलेत. तसंच इथून ते तेलंगणासाठी रवाना होतील आणि हैदराबादमध्ये जाहीर सभा घेतील. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी ईडीनं समन्स बजावलंय. आज चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मुंबईत कोरोना काळात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी होते अशी माहिती किरीट सोमय यांनी दिली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे